नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगळा मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये कार्तिकी ही मानाच्या टेम्पोमधून स्कूलमधून येत असताना अचानक टेम्पोला आग लागते आगीमुळे सगळा टेम्पो पेट घेतो कार्तिकी ही ड्रायव्हर सीटवर बेल्ट लावून बसलेली असते सगळ्या टेम्पोने पेट घेतल्यामुळे कार्तिकी ते आगीत सापडते कार्तिकीच्या आजूबाजूला सर्व आग आणि धूर पसरलेला बघून कार्तिकी ही खूप घाबरते आणि आई वाचवा असे म्हणत ओर असते टेम्पोला भीषण आग लागलेली बघून रस्त्यावरचे सर्व लोक टेम्पोकडे धाव घेतात तर कार्तिक आणि आयशा त्यांच्या गाडीतून दीपिकाला स्कूलमधून आणण्यासाठी तिथे आलेल्या असतात तेव्हा कार्तिक टेम्पोला लागलेली आग बघतो आणि कार्तिकी ही त्या ते टेम्पोमध्ये आगीत सापडली असल्याचे कार्तिकच्या लक्षात येते तेव्हा कार्तिक झटपट त्याच्या गाडीतून उतरतो आणि टेम्पोचा दरवाजा उघडून कार्तिकीला त्या आगीतून बाहेर काढतो तेव्हा कार्तिकी ही बेशुद्ध पडलेली असते क्षणाचाही विलंब न करता कार्तिक हा त्याच्या गाडीतून कार्तिकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो इकडे टेम्पोला आग लागून कार्तिकी भाजली असल्याचे दीपाला समजते तेव्हा दीपा आणि साक्षी धावपळ करीत तेथे येतात तेव्हा सर्व टेम्पो त्या आगीत जळत असल्याचे दीपा बघते तेव्हा दीपा मोठ्याने कार्तिकी असे ओरडते तेव्हा ते ऐकून ते तेथे जमलेले लोक कार्तिकीला कार्तिक इनामदार हे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचे दीपाला सांगतात दीपाला थोडासा आधार वाटतो तर आता कार्तिक हा कार्तिकीचा जीव वाचवणार का हे बघणे रोमांचक ठरणार आहे तेव्हा आता कार्तिकने मोखेच्या वेळी येऊन कार्तिकीला आगीतून बाहेर काढल्याचे आपणास बागावायस मिळते तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा